शिवरी देवस्थान ट्रस्टवर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे व धादांत खोटे आहेत. उलट गेल्या 6 महिन्यांपासून हा ट्रस्ट भक्त भाविकांच्या सुखसोयीसाठी अहोरात्र झटत असून भविष्यकाळात भक्तांसाठी अनेक चांगल्या सुखसोयी ट्रस्ट करणार असल्याची माहिती या ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर बिराजदार यांनी दिली. ते चिवरी येथील महालक्ष्मी मंदिरात ट्रस्टने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी 11 पैकी 9 ट्रस्टी उपस्थित होते. नुकतेच या ट्रस्टचे संचालक जयपाल सिंग बायस यांनी या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे व इतर अनेक आरोप केले होते. त्याचा सविस्तर उत्तरासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पुढे बोलताना ते म्हणाले की चिवरी देवस्थान ट्रस्टचा एक हाती कारभार गेल्या 20 वर्षांपासून ट्रस्टी जयपाल सिंग बायस हेच बघत आहेत. कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी मनमानी कारभार केला. कशाचाही हिशोब नाही, पावत्या नाहीत. तसेच नवनाथ शिंदे हे त्यांनीच नेमलेले कर्मचारी आहेत. इतर 4 स्वच्छता कर्मचारी आहेत. महिलांना आपले नवस फेडण्यासाठी व स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र 2 खोल्या आहेत. पाण्याची सोय आहे. गेली 20 वर्षे त्यांच्याच ताब्यात ट्रस्ट होता. देशसेवा करून आलेला माणूस देवीचा योग्य कारभार करेल म्हणून गावाने त्यांना मंदिराचा कारभार दिला, परंतु त्यांनी तो नीट केला नसल्यानेच इतर 9 ट्रस्टींनी त्यांना थांबण्यास सांगितले. तसेच मंदिराची जागा 80x60 आहे. इतर सर्व गोष्टी या खाजगी जागेत केल्या जातात. सेवानिवृत्त आरटीओ पोपटराव पाटील यांच्या मालकीच्या बोरमधून भक्तांना सध्या पाणी चालू असून त्यांचे सर्व प्रकारचे फार मोठे योगदान ट्रस्टला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ट्रस्टवर झालेल्या सर्व खोट्या आरोपांचा समाचार घेतला व भविष्यात सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन महालक्ष्मी मंदिराचा विकास करणार असल्याचे सांगितले. सदर पत्रकार परिषदेला ट्रस्टी राजेंद्र शिंदे, भीमा देडे, विवेकानंद पाटील, वसंत काळजाते, ज्ञानदेव झिंगरे, चंद्रकांत झिंगरे, सुरेश भुजबळ, मोहन काळजाते आदी मंडळी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.